पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित आमचे अध्यक्ष आदरणीय रावसाहेब पाटील दानवे, माझे सर्व सहकारी मंत्री, माझे सर्व सहकारी आमदार, जिल्ह्याचे अध्यक्ष, ज्येष्ठ पदाधिकारी सौ सुजय विखे, विखे परिवारातील परिवारजन आणि विखे यांच्या मोठ्या परिवारातले सगळे या ठिकाणी उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि विशेषतः ज्यांचा प्रवेश आज या ठिकाणी झाला ते नगर जिल्ह्यातले एक युवा नेतृत्व डॉक्टर सुजय विखे आणि उपस्थित भगिनी आणि बंधूंनो, मला अतिशय आनंद आहे की भारतीय जनता पक्षामध्ये आज एका तरुण आणि सुशिक्षित नेतृत्वाची भर पडते आहे. डॉक्टर सुजय विखे यांच्या रूपानं एक अतिशय चांगलं उमदं नेतृत्व हे भारतीय जनता पक्षामध्ये आज त्यांनी प्रवेश केला आणि म्हणून सर्वप्रथम मी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आमच्या सगळ्यांच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो, अभिनंदन करतो. मित्रांनो, देशामध्ये आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये गेल्या 5 वर्षांमध्ये ज्या बलशाली भारताची निर्मिती झाली, ज्या प्रकारे गरिबांना नजरेसमोर ठेवून शेवटच्या माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन करणाऱ्या योजना या देशामध्ये कार्यान्वित झाल्या, शेतकरी असो, शेतमजूर असो, गरीब असो, दलित असो, आदिवासी असो, महिला असो, या प्रत्येकाच्या जीवनामध्ये मोठं परिवर्तन घडवणाऱ्या योजना या देशात मोदीजींच्या माध्यमातून आल्या आणि त्यासोबत पहिल्यांदा या देशातल्या नागरिकांची मान सन्मानानं उंच होईल अशा प्रकारे जे कार्य मोदीजींच्या नेतृत्वात झालं. आणि भारत हा कमजोर देश नाही आहे, हा मजबूत देश आहे. या देशाकडे जर कोणी वाकडी नजर करून बघितलं तर हा देश सहन करणार नाही. आमच्या देशातल्या आमच्या जवानांना शहीद करण्याचा प्रयत्न झाला तर तेवढ्याच ताकदीनं तुमच्या हद्दीत घुसून हा भारत बदला घेऊ शकतो हे जे आज मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आमच्या सेनेनं दाखवून दिलं, यामुळे संपूर्ण देशामधली तरुणाई आज मोदीजींच्या आणि भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी येते आहे. आज तरुणाईला हे वाटतंय की हा देश जर कोणाच्या हातात सुरक्षित असेल तर तो मोदीजींच्या हातामध्ये आहे. आज तरुणाईला वाटतंय की या देशाला विकासापर्यंत कोणी पोचवू शकत असेल तर ते मोदीजी पोचवू शकतात. आणि म्हणून त्याच तरुणाईचं प्रतिनिधित्व करणारे डॉक्टर सुजय विखे यांना देखील या ठिकाणी हे स्पष्टपणे जाणवलं की राजकारणामध्ये एक दमदार पाऊल टाकत असताना ते दमदार पाऊल कोणासोबत टाकलं पाहिजे, तर ज्यांच्या मनामध्ये गरिबाबद्दल कणव आहे आणि ज्यांच्या मनामध्ये देशाबद्दल अभिमान आहे आणि ज्यांच्या हातात देश सुरक्षित आहे त्या मोदीजींच्या नेतृत्वातच हे दमदार पाऊल टाकलं पाहिजे. आणि म्हणून सुजय विखेंनी हा निर्णय केला की भारतीय जनता पक्षामध्ये मी प्रवेश करेन. मागच्या काही कालावधीमध्ये आमच्या सगळ्यांच्या त्यांच्या भेटी झाल्या, मी स्वतः त्यांच्याशी चर्चा केली, आमचे पालकमंत्री रामभाऊ शिंदे असतील, गिरीश भाऊ असतील यांच्याशी चर्चा झाली, सगळ्या आमदारांची चर्चा झाली, त्यांनी कार्यकर्त्यांची चर्चा केली आणि सगळ्यांनी एकमताने हा निर्णय घेतला की डॉक्टर सुजय विखे यांच्यासारखा एक उमदा तरुण हा जर भारतीय जनता पक्षात येत असेल तर त्यांचं स्वागत केलं पाहिजे. आणि आज सखा नगर जिल्हा, म्हणजे आपण जर बघितलं तर बाळासाहेबांपासून बबनदादांपासून तर इकडे अगदी मोनिकाताईंपर्यंत हे जेवढे नगर जिल्हा, मला असं वाटतं की आता नगर जिल्ह्यात यांच्यापेक्षा पॉवरफुल कोण आहे, हे सगळे इथे आले आणि त्या सगळ्यावर करडिले आहेतच. त्यामुळे आता इतका पॉवरफुल मंच या ठिकाणी तयार झाला आहे आणि मला असं वाटतं की आता नगर जिल्हा, जसं मगाशी सांगितलं, आता भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्लाच होणार आहे, यामध्ये कुठलीही शंका नाही. झाला नाही नाही, दोन्ही जागा निवडून आणायच्या आहेत. खरं तर या ठिकाणी पक्षामध्ये येताना डॉक्टर सुजय विखे यांनी कुठली अट घातलेली नाही.
डॉक्टर सुजय विखे यांनी सांगितलं की मोदीजींच्या नेतृत्वात मी येतो आहे, पण आम्हाला असं वाटतं भारतीय जनता पक्ष म्हणून की डॉक्टर सुजय विखे यांचं नेतृत्व हे निश्चितपणे या जिल्ह्यामध्ये आणि या महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रकारे नेतृत्व तयार होऊ शकतं आणि म्हणून आम्ही देखील हा निर्णय केलाय की भारतीय जनता पक्षाचं जे आमचं महाराष्ट्राचं पार्लमेंटरी बोर्ड आहे, इलेक्शन कमिटी आहे, त्याच्या माध्यमातून डॉक्टर सुजय विखे यांचं नाव आम्ही खासदारकी करता केंद्र सरकारच्या आमच्या पार्लमेंटरी बोर्डाला पाठवणार आहोत. भारतीय जनता पक्षामध्ये निर्णय घेण्याचा सगळा अधिकार हा आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वातल्या पार्लमेंटरी बोर्डाला असतो, पण मला विश्वास आहे आणि तुम्हालाही विश्वास आहे की इकडनं नाव गेल्यावर तिकडनं येईलच. आणि मला आजच या ठिकाणी दिसतंय की मंचावरचे सगळे आमदार, हा प्रत्येक आमदार आपापल्या परीनं इतका पॉवरफुल आहे की या सगळ्यांनी एकत्रित या ठिकाणी प्रयत्न केला आणि त्यात डॉक्टर सुजय विखे यांचं नेतृत्व. मला असं वाटतं की नगर जिल्ह्यातली जागा ही रेकॉर्ड मताने आपण निवडून आणू. आज खरं तर महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना आपलं सरकार या ठिकाणी आहे, नंबर एकचा पक्ष आपला आहे आणि खऱ्या अर्थानं आज अनेक पक्षांची अवस्था अशी झाली आहे की त्यांना उमेदवार देखील सापडत नाहीयेत. आणि मी तुम्हाला विश्वासानं सांगतो, या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये देशामध्ये भारतीय जनता पार्टी प्रणित एनडीए मोदीजींच्या नेतृत्वाखाली 2014 पेक्षा जास्त जागा घेऊन निवडून येईल. आणि या महाराष्ट्रामध्ये देखील मागच्या वेळी आपण 42 जागा आणल्या होत्या, यावेळी 45 येतील, पण 42 पेक्षा एकही कमी येणार नाही. 45 जागा या महाराष्ट्रामध्ये भाजप, सेना आणि मित्र पक्षांच्या निश्चितपणे या ठिकाणी येतील. आज आपण सगळ्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलाय. भारतीय जनता पक्ष हा कोणाच्या मालकीचा पक्ष नाही आहे, हा पक्ष कार्यकर्त्यांच्या मालकीचा पक्ष आहे. कालपर्यंत सामान्य कार्यकर्ता असलेला व्यक्ती या पक्षाचा अध्यक्ष होतो, एक साधा चहा विकणारा माणूस या देशाचा पंतप्रधान या पक्षामध्ये होतो. आणि म्हणून आपल्या सगळ्यांचं स्वागत करत असताना मला आपल्या सर्वांना एवढंच सांगायचं आहे की आजपासून या पक्षाच्या मालकीमध्ये तुमची देखील हिस्सेदारी झाली आहे. आता तुम्ही देखील सगळे या पक्षाचे मालक झालात, कारण जो जो कार्यकर्ता आहे तो कार्यकर्ता या पक्षाचा मालक आहे. आता या ठिकाणी मला याची कल्पना आहे की डॉक्टर सुजय यांना थोडं घरी बंड करून हा निर्णय करावा लागला, पण मला विश्वास आहे की आज नाही तर उद्या घरी देखील त्यांच्या लक्षात येईल की निर्णय हा यांचाच बरोबर होता. जो निर्णय डॉक्टर सुजयनी घेतला तोच निर्णय बरोबर होता हे घरी देखील निश्चितपणे लक्षात येईल. आणि मला विश्वास आहे की येत्या कालावधीमध्ये एक अतिशय मजबूत अशा प्रकारचं नेतृत्व सुजयच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. मी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो, त्यांच्या संपूर्ण भावी आयुष्याकरता, राजकीय आयुष्याकरता शुभेच्छा देतो. आणि आता एकत्रितपणे मोदीजींनी जो मंत्र दिला आहे, सबका साथ सबका विकास, हा मंत्र घेऊन आपण सगळे पुढे जाऊ आणि शेवटच्या माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवण्याचा प्रयत्न हा आपण सगळे लोक मिळून करूया. मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीनं सुजयचं अतिशय मनपूर्वक स्वागत करतो.